नमस्कार मित्रांनो, वास्तू टिप्स वास्तू तथास्तू या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, आजचा विषय आहे किचन मध्ये स्वयंपाक करताना नक्की कोणत्या दिशेला आपलं तोंड असलं पाहिजे, अशा अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला आज मिळणार आहेत। अनेक महिला वर्गांनी आपल्याला आधीच्या किचनच्या ज्या काही व्हिडिओ होता त्यावरती प्रश्न विचारले, त्याची उत्तर आपण देणार आहोत। तर चला मित्रांनो, ही उत्तर ऐकूयात, अभ्यास ऐकूयात की किचन कसं असावं। चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा, खूप आवडेल व्हिडिओ। मित्रांनो लक्षात ठेवा, कधीही आपण कोणतंही काम करताना आपलं तोंड शुभ दिशा उत्तर किंवा पूर्वेला करावे। अभ्यास करताय तुम्ही, जॉबमध्ये ऑफिसमध्ये बसलेला आहात, ऑफिसमध्ये काम करताय, तर उत्तरेस मुख असावं। अभ्यास करताना पूर्वेला करावं। क्रिएटिव्ह वर्क जिथे असेल तिथे तुम्ही पूर्वेस मुख करा, आणि पैशांच्या संदर्भात जर असेल तर उत्तरेस मुख करा। म्हणजे उत्तर आणि पूर्व या दोन शुभ दिशा आपल्याला सांगितल्यात। मग या शुभ दिशांना मुख झाल्यामुळे काय होतं की आपली कामं व्हायला सुरुवात होतात, नवीन कामांचा आपल्याला लाभ होतो। आणि उत्तर पूर्व दिशा देवदिशा सांगितल्यामुळे याच्याकडे मुख करून बसल्यामुळे आपोआपच आपल्या शरीराला सप्तचक्रांना पॉझिटिव्ह पॉवर मिळते, आणि पॉझिटिव्ह पॉवर मिळून त्यात वाढ होते आणि आपल्याला सर्व लाभ व्हायला सुरुवात होतो। आता प्रश्न विचारला गेला होता आधीच्या व्हिडिओमध्ये की किचन कसं असावं, किचन महिलांसाठी किती महत्वाचं आहे, हा व्हिडिओ आधी होता। यावरती प्रश्न आला की सर किचनमध्ये स्वयंपाक करताना कुठे तोंड करून स्वयंपाक व्हायला पाहिजे, उत्तरेला पूर्वेला की अजून पश्चिमेला का दक्षिणेला। तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर कदाचित तुम्हाला आधी लक्षात आलं असेल की पूर्व आणि उत्तर ही शुभ दिशा सांगितली आहे, परंतु किचनमध्ये याचा नियम थोडासा बदलतो। किचनमध्ये जेव्हा तुम्ही स्वयंपाक करताय तेव्हा तुमचं मुख हे शुभ दिशा म्हणजे पूर्वेला असावं, उत्तरेला कधीही नसावं। लक्षात घ्या, स्वयंपाक करताना आपलं तोंड पूर्वेस असावं, उत्तरेस नसावं, कारण इथे एलिमेंट बदलतात दोन्ही दिशांचे। आता आपण स्वयंपाक करताना काय काम करतोय, स्वयंपाक करताना आपण बर्फ कापत नाहीये, म्हणजे पाण्याचं काम करत नाहीये, आपण काय करतोय अग्नी तत्वाचं काम करतोय। मग अग्नितत्व कोणत्या दिशेमध्ये सामावलेलं आहे, अग्नितत्व पूर्व आग्नेय दक्षिण या तीन दिशांमध्ये सामावलेलं आहे, कारण सूर्य उगवतो तो आगीचा गोळा आहे। त्यामुळे या अग्नितत्वाला अग्नितत्व जेव्हा मॅच होतं तेव्हा त्याच्यामध्ये सगळे पॉझिटिव्ह सायकल सुरू होतात, व्हायब्रेशन त्या वास्तूचे जागेचे स्वयंपाक करताना पॉझिटिव्ह होतात। मग मित्रांनो लक्षात ठेवा, हे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आपल्याला का महत्वाचे आहेत, तर स्वयंपाक करताना त्या घरातल्या गृहलक्ष्मीचं आनंदी चित्त राहिलं पाहिजे, चित्त शुद्ध राहिलं पाहिजे, तिचा उत्साह कायम पाहिजे। स्वयंपाक करताना रडलेली आहे किंवा हिरमुसलेली आहे, चिडलेली आहे अशी नको, आनंदी वृत्तीने स्वयंपाक व्हावा, जेणेकरून तिला आनंद लाभेल स्वयंपाक करताना, आणि स्वयंपाक असा होईल सुंदर, रुचकर आणि अतिशय उत्तम। म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो की किचन आपलं कायम आग्नेय दिशेत असावं, पण अनेकांचं पश्चिमेला तोंड होत आहे, दक्षिणेला होत आहे, पूर्वेला होत आहे, उत्तरेला, ते कन्फ्युजन आहे। पण लक्षात ठेवा, जेव्हा उत्तर दिशेला गॅस येतो तेव्हा फायनान्शियल प्रॉब्लेम सुरू होतात, आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात। यामध्ये कसं, तर एलिमेंट चेंज होत आहे। उत्तरेला एलिमेंट आहे वॉटर, म्हणजे पाणी, पाण्याच्या ठिकाणी अग्नी आला की झाला लॉस आणि त्रास। पण पूर्वेला जर होत असेल तर मित्रांनो लक्षात ठेवा, शुभ दिशा पूर्व असल्यामुळे पण घराच्या अग्नेय दिशेत। आता इतर ठिकाणी किचन असेल तर उपाययोजना काय वगैरे हे अनेक आपण व्हिडिओमध्ये पुढे येणार आहेत, पण हे बेसिक समजून घ्या की स्वयंपाक करताना पूर्वेस तोंड केलं की शुभ शुभ चांगल्या गोष्टी व्हायला सुरुवात होतात। उत्तरमुखी स्वयंपाक करू नका, कारण काय होतं, फायनान्शियल लॉस होऊ शकतो। अग्नेय दिशेमध्ये अग्नितत्व आल्यामुळे पोट, पैसा आणि आरोग्य उत्तम राहते,
उत्तर वायव्य पश्चिमेमध्ये ही वॉटर एलिमेंटची जागा आहे, वायुतत्वाची जागा आहे, त्यामुळे या दिशांना तोंड करून स्वयंपाक करणे हेल्थ वेल्थ प्रॉस्पेरिटीचा लॉस होणे. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की पूर्वाभिमुख वास्तू, पूर्वाभिमुख स्वयंपाक आणि पूर्वाभिमुख बसणं का महत्वाचं आहे, कारण सूर्य दिशेला आपण अलाइन्ड होतो. सूर्यनाडी चंद्रनाडी हा तुम्हाला फरक माहित आहे, सूर्यनाडी पूर्वेत आहे, चंद्रनाडी उत्तर वायव्य पश्चिमेत आहे. मग आता लक्षात ठेवा, तुम्हाला आरोग्य उत्तम पाहिजे, पैसा भक्कम पाहिजे, सगळ्याच गोष्टी चांगल्या पाहिजे, तर लक्षात ठेवा मित्रांनो, स्वयंपाक करताना फक्त 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 पूर्वेस तोंड असावं, दक्षिण उत्तर किंवा पश्चिमेला अजिबात करू नका. दक्षिणेला असेल तर निगेटिव्ह व्हायब्रेशन होऊ शकतात, पश्चिमेत आणि उत्तरेत काय हे तुम्हाला मी सांगितलंय. आता पूर्वमुखी स्वयंपाक करा, नसेल किचन ओटा शिफ्ट करून घ्या किंवा वास्तू कन्सल्टन्सी करून आपण पाहूयात की नक्की आपल्याला काय करता येईल. तर चला मित्रांनो, या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला भरपूर मिळणार आहेत. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. श्रीयंत्र मागवायचं असेल तर माझ्या 90219600 या नंबरवरती कॉल करून श्रीयंत्र मागवा. अतिशय सुंदर श्रीयंत्र आपल्याला मिळणार आहे, ऑफर चालू आहे, स्टॉक मर्यादित आहे. घरपोच मागवा, दिवाळीच्या आत स्थापन करा. 90219600 हा माझा कस्टमर केअर नंबर लिहून घ्या. नमस्कार, शुभम भवतु, शुभाशीर्वाद.